पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघातील आंबेगावात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला. पहिल्या आमदारांनी कोणतीही विकास कामे केलेली नाहीयेत, निव्वळ आश्वासने दिली गेली. आंबेगाव विकासापासून वंचित ठेवलं गेलं म्हणून यावेळी आमचे मत फक्त विकासाला असेल. आमचा पूर्ण विश्वास आहे संजय जगताप हे आंबेगावचा विकास नक्की करतील, असं विलास तापकीर म्हणाल्यात. पाहुयात. काँग्रेस पक्षाला पाठिंबा देताना जो काही पूर्वीचा जो उमेदवार होता तो भाजप शिवसेना युतीचे उमेदवार या भागात आमदार म्हणून निवडून गेले. त्या आमदारांनी या भागाचा काही विकास केलेला नाही आहे, संपर्क ठेवला नाही आणि कार्यकर्त्यांपासून अत्यंत दूर राहिलेले असे या भागांचे आमदार होते. त्यामुळं प्रामुख्याने या भागात काम करत असताना कार्यकर्ता हा आपला महत्त्वाचा दुवा असतो आणि कार्यकर्त्यांना आपण विश्वासात घेऊन या भागात काम करायचं असतं. या भागात काम करताना अनेक या भागातले प्रश्न आहेत, या प्रश्नासंदर्भात आमदारांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आणि या भागातल्या प्रश्नासंदर्भात कुठल्याही प्रश्नासंदर्भात लक्ष घातलं नाही आणि कार्यकर्ता म्हणून तरी विचार न केलेला नाही. याबाबतची प्रचंड नाराजी या आंबेगाव पठाणावासियांच्याकडे आहे. मी जरी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी मी आज या ठिकाणी माननीय संजय जगताप यांना जाहीर पाठिंबा देतो. जाहीर पाठिंबा देण्याचं मूळ कारण म्हणजे हा जो काही परिसर आहे, या परिसरात जो काही आमदारांचा निधी वापरला जातो तो निधी या ठिकाणी वापरला गेला नाही. या भागात आमदारांना जी आवश्यक कामं होती ती कुठलीही निधी न टाकता केलेली नाहीत. त्यामुळं या भागातील मीच नाही, या भागातला संपूर्ण आमदार पठार व परिसर अतिशय नाराज आहे. नाराज असल्यामुळं तुम्हाला या निवडणुकीत तुम्हाला मतदानरूपी या भागातले नागरिक दाखवून देतील की आपण जनतेचे सेवक आहोत आणि जनतेच्या सेवकांनी जनतेचं काम केलं पाहिजे, हा आपला वारसा आपण जपला पाहिजे.